तेल वाली चल रही माही। सेवा कर रहे मामा, सेवा कर रहे आपकी। कौन है रे भाई? है छुटकू, छुटकू आई है। तेल मालिश, तेल मालिश। बोलो आमला पण आहे का रे? इसके बाद हमारा नंबर है। हां ना, मुंदा माझा नंबर है। खरच का? तेल मालिश। गोलू बाबा सो जाएंगे अभी। फिर गोलू बाबा सो जाएंगे, बोलेंगे बोला जो पाली को सोपतो बगल बसा। पण माझा पसारा कपडे एवरेज जर आले आता आवरा लागणार। हां करा बाप्पा तेल मालिश। क्या गाना चल रही माही? तू कुठे कपड़े झोपले का? आवरायची राहल ना, बघ ना काय तुमचा हाल हो गया। अरे भाई हाँ सौ 11 वाजले। ताई बघा काय चालू आहे। आणि इकडे यांची तेल मालिश। कोणाचा नंबर आहे आता? अरे बापरे, खरच का? नाही मी नाही करत। चलता है तेल मालिश, तेल मालिश। आहो तस नाही, तुम्ही ते असं घासता की तसं करा मस्त। हाँ सेवाग्राम चालू हो गई आपकी तेल मालिश। हाँ मस्त छोटी भी बना। आणि आता ताईची चालू आहे। आवना नंतर तू आजी मम्मी से तू दे थंड लागते गुलू। मी लावत मी लावलंच नाही कधी। तेल लावलं तर डोक्यात फोड येतील किंवा केस गळ्याचा प्रॉब्लेम चालू होईल। कोरो लावा लागते तेल आयुर्वेदिक आहे ते। मज्जा येते बाप्पा ताईला। अद्विक काय म्हणते? माझा नंबर आहे बरं ना? मग झाली त्यांची मालिश कर मस्त। मग म्हणूनच मी मगाशी त्यांना म्हटलं तुमची तेल मालिश करून देतो, तेल मालिश झाल्यानंतर जेवण करून घ्या झोपून राहा। थंड थंड तेल, थंडी थंडी हवा निघत। हा थंड थंड करा बाप्पा तुम्ही तेल मालिश। वा 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 हे इथे या स्टेप मध्ये का जेंट्स पार्लर मध्ये जास्त होतात। आपण जात नाही ना मालिश करून घ्यायसाठी? हे लोक जातात ना नेहमी ते मालिश करून देतात बरोबर जेंट्स पार्लर मध्ये। आमची मालिश असे ओढतात केस होते चांगली वाटते का? चांगली वाटते का ती मालिश? होईपर्यंत नाही वाटत झाल्यावर थंड सुन पडते। काय बोलत हे होत असेल ना म्हणजे आराम पडत असणार ना तसं माणसांचं जास्त लावून जातात करून जाते। अहो हे दाबा त्यांचे पॉइंट गोळ्यांचे पॉइंट तसंच करत नको लोक आता म्हणजे हा ते पॉइंट दाबा त्यांनी बरं वाटतं मस्त। हे पॉइंट कोणी शिकवले हे विचारा बरं? हे कोणी शिकवले? बाय कोणी पार्लर वाल्याचे का? बर आणि हे पार्लर वालीचा पॉइंट? अरे हे वर्धा पण हे अशी हे काम न शांती ठेवणं। शांती 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 को पकडू, शांतीला पकड। हा मी डोसेचं टाकलं होतं तर इथे आता ते काढून घेते। सर्व मस्त दाळ पण मुरलेली आहे आणि तांदूळ पण छानपैकी मुरलेले आहे तर आता मी डोसेचं पूर्ण बारीक काढून घेते। सकाळी बनवणार आहे डोसे तर छानपैकी आता मस्त काढून घेते आणि उद्या सकाळी मस्त पैकी डोसे बनवणार आहे। तर चला तर मी अगोदर डोसेचं काढून घेते।
तर डोसेचं मिश्रण खूप सारं झालं होतं तर म्हणून मग मी छोट्या गंजमध्ये अगोदर काढून घेतलं डोसा बनवण्यासाठी आणि इकडे मी बटाट्याची भाजी बनवली होती आणि या पण गंजामध्ये डोसेचंच मिश्रण आहे आणि 2-3 दिवसापासून आमचा ब्लॉग वेळेवर येत नाही कारण की आमच्या शेतामध्ये पेरणी चालू आहे तर यांना तिकडे जावं लागून राहिलं तर म्हणून मग आम्हाला थोडासा वेळ होत आहे ब्लॉग अपलोड करण्यासाठी कारण की घरच्या शेतामधले खूप सारे आता कामं निघत आहे कारण की आता पेरणी सुरू झालेली आहे म्हणून मग थोडासा वेळ होणार ब्लॉग येण्यासाठी आणि इकडे कंचनताई डोसे बनवत आहे आणि मी सर्वांना नेऊन देत होती तर अगोदर मी डोसा बनवला होता पण त्याच्यामध्ये काय झालं की माझं बोट जळलं तर खूप अंगार होत होती ताईच डोसे बनवत आहे आणि मी सर्वांना नेऊन देत होती आणि खूप जणांच्या मला अशा कमेंट आहे की ताई तुम्ही आमच्यासोबत ढोकल्याची रेसिपी शेअर करा खूप दिवस झाले तुम्ही ढोकला पण बनवला नाही तर लवकरच तुम्हाला ढोकल्याची रेसिपी बघायला मिळणार आणि त्याच्यामध्ये पण खूप जणांचे असे कमेंट आले आहे की जी आईने कच्च्या कैरीची कँडी बनवली होती त्याची पण रेसिपी आमच्यासोबत शेअर करा तर ह्या दोन्ही पण रेसिपी तुम्हाला लवकरच बघायला मिळेल पण कसं आता शेतामधले कामं चालू आहे तर आता शेतामधले कामं झाल्यानंतर जेव्हा आम्ही फ्री होऊ थोडंसं त्याच्यानंतर मग ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील लवकरच आणि इकडे अद्विकचा आणि माहीचा डोसे खाणं चालू होतं आणि खूप मस्त्या करत होते तर आज डोसेसोबत मी शेंगदाण्याची चटणी पण बनवली काय झालं काय नाही कंटाळा म्हणजे असं कंटाळा येत आहे कंटाळा पण आता चरावचं लागणारच आहे तुम्हाला येत आहे हां छान दिसत आहे आज थँक्यू ते केस पण नाही धुतले मी चुपकू चुपकू केस काल तेल लावलं होतं तेल लावलेलं होतं तसं तसं त्याच्यामुळे चला तर मग आता चाललेलं आहे आम्ही नर्सरीमध्ये प्लांट बघण्यासाठी कोणतं घ्यायचं आता तिथे गेलंच नाही पण हां एरिकावाला घ्यायचं आहे हो का एरिका पाम अच्छा नर्सरीमध्ये आणि हे गेले होते अगोदर पुढे किंवा कोणतं झालं सांगितलं ते एरिका पाम एरिकाचा प्लांट पाहिजे होता तर ते आहे म्हणतात तर आता आम्ही तिथे जण चाललो तिथे बघण्यासाठी आतमध्ये जाऊन बघू आता हा पण आणि आम्ही संध्याकाळी म्हणजे किती 5 वाजता निघणार होतो खूप लेट झाला खूप लेट झाला आणि अंधार पण पडला इकडे बस आता थोडं रुटीन बिघडलेलं आहे हो ना ताईला बरं त्याला असं मन नाही करत काही गोष्टी आपल्यासारखं वाटत आहे पूर्ण आणि इथं लाईट नाही लावले त्यांनी लाईट नाही लावले लाईट नाही आहे यार इथे हां लावायला पाहिजे ना पण दिसत पण नाही आहे ना इथे हे मग झाड कसं बघू आपण हा म्हणून आता बघते मी काय चालू होतं अच्छा हे वाले हे छोटे वाले आहे पण मोठे पाहिजे ना ते मोठे पाहिजे ना आपल्याला कारण आता तुम्हाला वेळ नाही लागणार का ग्रो करायला वेळ लागणार ना त्यांना कोणता आहे इकडे आहे वाटते बघू ते पण छोट दिसून छोटेच आहेत ना छोटेच आहे तिथे जास्त वाढत नसतं माझ्याकडे आहेत ना आमच्याकडे ते छोटे आहेत आम्हाला मोठं पाहिजे पण हे झाड छोटे आहेत हो पण इथे हे एवढे एवढे हाईट तरी ऍटलीस्ट पाहिजे होती ऑलरेडी झालेली तुमच्याकडे नाही बांबू नाही पाहिजे मी पण झाड छोट मग आता कसं करतो चला मग चालता घरी आता घरी नाही का नर्सरी तुमच्याकडे अकोला रोड वर आहे पण आता कसं बघू ना मग चला तर आहेत झाड पण ते छोटे वाले आहेत आम्हाला मोठं पाहिजे थोडस तर आता मग घरी ना बरं ठीक आहे कुठं अकोला रोड वर ना तर आता अकोला रोड वर जायचं आणि तिथे बघू जर मिळालं तर खूपच चांगलं
असं दाखवलंच असत दुसरं नाही पाहिजे तेच पाहिजे अमरावतीवरून घेऊन होता मला नेऊन पण सारखे नाही बर तिकडे जावं लागेल मग आहे ती तुमच्या मागचे काय म्हटलं आता अकोला रोडवर जावं लागेल ना जास्त मोठी सिटी नाही आहे ना हा डेव्हलप करायला वेळ लागणार आहे आता सिटी हा लहानपणी यायचं वाटतं हो का श्री गजानन नर्सरी मध्ये चला आता इथं मिळायला पाहिजे तर प्लांट जे पाहिजे ते इथं मंदिर पण आहे गजानन महाराजचं इथं अगोदर मला वाटतं लिंबूचा बगीचा होता इथं लिंबूचे झाडं मिळतात म्हणत नाही इथं आता माहीत पडणार आता आतमध्ये जाऊन बघू हा चल गजानन महाराज मंदिर पण आहे इथे चला आज गुरुवार पण आहे जे गजानन चांगलं दादा ते आहे का हा नाही इथे पण मिळालं नाही आता अमरावतीहूनच आणावं लागणार दादा केव्हा येणार दादा बघू काय म्हणतात फोन करून बघते मी नाही तर मग त्यांना सांगू तर येत असणार बघते ना हॅलो अमरावतीला चांगले चांगले मिळतात ते मस्त चला मग आता घरी तेच करावं लागणार आता कारण इथे जागा नाही म्हणते ना आणि आता आम्ही थांबलेलो आहे ऊसाचा रस घेण्यासाठी तर गरम खूप करत आहे ना म्हणून असं ऊसाचा रस थंडा थंडा म्हटलं घ्यायची एनर्जी पण गेलेली आहे पूर्णची पूर्ण त्यांच्या तोंडामध्ये नाव मला तर कस तरीच वाटत आहे एनर्जी पूर्ण गेलेली आहे माझी घरी जाऊन थोडं अंग टाकते आराम करते चला ऊसाचा रस आला म्हणते का बर वाटत गोड आहे ना संपला का घ्या ना आणखी एक मागून घे तुमच्यासाठी परत बोला घेईन तुझ्यासाठी नाही मला नाही तुम्ही घेऊन घ्या एक आणखी घेऊन गेले ना त्यांना म्हटलं माझ्याजवळ ग्लास आहे ते ग्लास मध्ये टाकणार होते तू घे ना घे ना ती पहिले बस आणखी आणखी देऊन दे बनू का घरी गेलं लिंबू सगळं आला माझा पाहिजे चला तर मग फ्रेंड्स घरी आल्यानंतर इथे मी स्वयंपाक करत आहे कारण की स्वयंपाक राहिला होता आणि थोडासा उशीर झाला होता मला तिकडनं येण्यासाठी आणि आज मी जेवणामध्ये शेंगदाण्याची भाजी बनवली त्याच्यानंतर पोळी चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग आता भेटूया असंच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय.